आइन्स्टाईन काका तर वर बघतायत, पण तुम्ही जर का त्यांच्या पायापाशी पाहिलं तर बघाल की त्यांची सावली दोन पायांच्या बरोबर मध्ये पडली आहे. हे घडलं 0 सावली दिवसाला, म्हणजे पुण्यामध्ये 13 मेला 12:30 वाजता. हे असं नक्की का घडलं हे जरा आपण समजून घेऊया. कुठल्याही वस्तूवर प्रकाश जसा पडेल तशीच त्याची सावली पडणार. जर का प्रकाश थेट वरतून पडत असेल तर सावली पडणारच नाही. हे कुठल्याही वस्तू करता खरं आहे, बाटली असेल, फनेल असेल, हा पाईप आहे किंवा कापलेला ग्लास देखील असेल, ह्याची सावली थेट त्याच्या खालतीच पडणार, कारण की सूर्य डोक्यावरती आहे. आता आपण पृथ्वीकडे बघूया. डावीकडे पृथ्वी आणि उजवीकडे सूर्य दिसतोय. पृथ्वीच्या अक्षाभोवती फिरते त्याला 23.5 डिग्रीचा कल आहे. त्याचबरोबर आपण पृथ्वीवरती 3 रेषा देखील ओढल्यात. एक आहे विषुववृत्त, एक आहे कर्कवृत्त आणि एक आहे मकरवृत्त. पहिले आपण समजून घेऊया की या लाईनींच्या आसपास घडते नक्की काय. कर्कवृत्तावरती सूर्याची किरणं सरळ रेषेत येतील तेव्हा काय होतं ते बघूया. पहिले ह्या क्षणी जर का आपण कर्कवृत्तावरती एक खांब उभा केला तर त्याची सावलीच पडणार नाही, कारण सूर्याची किरणं बरोबर त्याच्या वरतून येणार आहेत म्हणूनच. आणि असाच एक खांब जर का आपण विषुववृत्तावर बांधला तर त्याची सावली तर नक्कीच पडणार, कारण सूर्याची किरणं आता 23.5 डिग्रीच्या अँगलनी येत आहेत. आणि या टावरची सावली किती लांब असेल? टावर एकदम सरळ उभा आहे असं गृहीत धरलं तर टावरची लांबी गुणिले sin 23.5 यांनी आपल्याला उत्तर मिळेल, म्हणजे टावरच्या उंचीच्या 1/2 आसपास. आणि हे सगळं घडत असताना पृथ्वी तर फिरतच आहे, याचा अर्थ त्याच दिवशी कर्कवृत्तावरच्या प्रत्येक जागी तुम्हाला 0 सावली दिवस अनुभवायला मिळेल. म्हणजे पृथ्वीवरच्या कोणत्याही एका जागी जर का तुम्हाला 0 सावली दिवस बघायला मिळत असेल तर त्याच रेखावृत्तावरती सगळ्या जागांवर तुम्हाला 0 सावली दिवस बघायला मिळणार आहे. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते फक्त कर्कवृत्ताकरता होतं. बरोबर 3 महिन्यानंतर पृथ्वी अशा जागी पोचेल ज्याला आपण संपात म्हणतो, म्हणजे दिवस आणि रात्र या दोघांची लांबी एकसारखी असेल. अशावेळी सूर्याची किरणं बरोबर विषुववृत्तावरती वरतून पडणार आहेत, त्याच्यामुळे विषुववृत्तावरती तुम्ही कुठेही उभे राहिलात तरी तुम्हाला 0 सावली दिवस अनुभवायला मिळेल. याच्या 3 महिन्यानंतर आपल्याला मकर वृत्तावरती 0 सावली दिवस बघायला मिळेल, आणि त्याच्या 3 महिन्यानंतर परत विषुववृत्तीवरती आपल्याला 0 सावली दिवस बघायला मिळेल. ह्या 4 विशेष स्थानांवरती काय घडतं हे आता आपण बघितलं, पण आता आपण मध्येच कुठेतरी पृथ्वीला ठेवून बघूया तिकडे काय घडतं ते. आता सूर्याची किरणं 18.5 डिग्री नॉर्थ ह्या रेखावृत्तावरती पडतायत, म्हणजे इथे असलेल्या सर्व जागांवरती 0 सावली दिवस अनुभवायला मिळेल. तुम्हाला तर माहितीच आहे त्यापैकी एक पुणे आहे, म्हणजे ज्या दिवशी पुण्यात 0 सावली दिवस होता त्याच दिवशी त्याच रेखावृत्तावरती असलेल्या प्रत्येक जागी 0 सावली दिवस होता. पृथ्वी सूर्याभोवती जशी फिरत राहील तसा 0 सावली दिवस देखील बदलत राहणार. सगळ्या 0 सावली दिवस स्थळांना जोडणारी आपण जर का एक रेष खेचली तर ही रेष कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या बरोबर मध्ये सापडेल आपल्याला, म्हणजे फक्त कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या मध्येच आपल्याला 0 सावली दिवस बघायला मिळतो. तुम्ही या वृत्तांच्या वरती किंवा खालती जर का राहत असाल तर तुमच्याकरता असा काही प्रकारच नाही. आणि हे पण लक्षात ठेवा की मकरवृत्तावर किंवा कर्कवृत्तावर राहणाऱ्या लोकांना वर्षातनं एकदाच 0 सावली दिवस बघायला मिळेल, त्यामध्ये राहणाऱ्या मंडळींना वर्षातनं 2 दा. म्हणून आता मित्रमंडळींना गोळा करून आपण वर्षातनं 2 दा 0 सावली दिवस साजरा करूया.